सरकारला लाडक्या बहिणीची इतकीच काळजी असेल तर दारू दुकाने बंद करा असे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिले. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 1500 रुपयाची महिलांना काय गरज पडते, मालक धडधाकट कमावतो पण येताना पाऊशिरी मारतो, आकडे खेळतो त्याच्यात चालली कमाई सगळी. जर एवढी काळजी असेल शिंदे फडणवीस अजित पवार यांना या बहिणीचं कल्याण व्हावं तर दारूचे धंदे बंद करावे असं सुषमा अंधारे म्हणाल्या. दारूचे धंदे बंद झाले तर मायमावल्या 1500 मागणार नाहीत, महिला सुखी होतील असं सुषमा अंधारे म्हणाल्या. सरकारला फार बहिणींची काळजी आहे का माया हो तुम्ही सांगा. 1500 रुपयाची तुम्हाला गरज का पडते, का पडते? मालक धडधाकट कमवते पण बरंच तिकडं कुठतरी आहे का नाही, आठशिरी पावशिरी 30, 60, 90 तिकडून झालं की पुन्हा एकाकड छक्का दुरीकड सत्या तिरीकड आट्या चौकाकड नौका त्याच्यात चाललं सगळं. जर एवढी काळजी असेल शिंदे फडणवीस पवार साहेबांना कि या सगळ्या बहिणींचा कल्याण व्हावं तर दारूचे धंदे बंद करून टाकावे. दारूचे धंदे बंद केले की आमच्या मायमावल्या 1500 मागणार नाही तर घर सुखी होतील. पण ह्याच्यावर काय बोलत नाही यारे, ह्याच्यावर बोललं पाहिजे. ह्याच्यावर बोलायला पाहिजे आपण, ह्याच्यावर बोलत नाही. हे जास्त महत्वाचं आहे, हे जास्त महत्वाचं आहे. लाडकी बहीण योजना अजित पवारांनी जाहीर केली. ज्या माणसाने एका महिन्यापूर्वी आपल्याच बहिणीच्या विरोधात उमेदवार उभा केला त्या माणसाने लाडकी बहीण योजनेवर बोलावं याला काय अर्थ आहे असा सवाल करून सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. आणि एवढी बहिणीची काळजी असेल तर बहिणीला 1500 नको, दाजीला नोकरी द्या, दाजीच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या असं सुषमा अंधारे म्हणाल्या. जर शिंदे फडणवीस अजित पवार या तिघांना योजना कोणी जाहीर केली, अजित पवारांनी काय म्हणाले, लाडकी बहीण योजना आहे. सख्या बहिणींची कोणी काळजी घेणार, आपली कोण काळजी घेतोय मग. ज्या माणसानं एका महिन्याच्या आधी आपल्या बहिणीच्याच विरोधात उमेदवार उभा केला त्या माणसानं लाडकी बहीण योजनेवर बोलायचं ह्याला काय अर्थ आहे. आणि एवढी बहिणी बाळांची काळजी असेल तर बहिणीला 1500 रुपये नको, दाजीला चांगल्या शाळेची नोकरी द्या, दाजीला MIDC नोकरी द्या, दाजीच्या लेकरांना शिक्षण द्या. दाजीचे लेकर रानो माळ चाललेत कुठं कुठं नोकरी नाही म्हणून, त्यांना त्यांच्या गावात कामधंदा मिळेल अशी सोय द्या. ह्या ज्या आमच्या पोलीस भरती करणाऱ्या बहिणी आहेत ना, ह्या पोलिसांची ड्युटी करणाऱ्या, एक महिन्यापूर्वी पोलीस भरतीच्या आंदोलनासाठी मी स्वतः आझाद मैदानावर उपोषणाला बसली होती. तब्बल 1,00,000 2,00,000 विद्यार्थ्यांचं नुकसान सरकारच्या गलथानपणामुळे झालं. 2,00,000 लेकर मैदानावर होती. ही काय बहिणीची लेकर आहेत का दुश्मनाची लेकर आहेत? मग बहिणीला 1500 देण्यापेक्षा बहिणीच्या लेकरांची काळजी का घेतलंय सरकार, यावर कधीतरी आपण विचार करावा ना की बहिणीच्या लेकरांचं काय. चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट, अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट. तब्बल 7,000 स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या. रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता. येत्या 24 जुलैपासून रेस्टॉरंटच्या अनुभवी कुक कडून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस, साऊथ इंडियन, पंजाबी आणि ऑर्डर प्रमाणे नाश्ता करून मिळेल. एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट, डी मार्ट, कॅनल रोड, नांदेड.